बातमी आहे नाशिक मधून। इगतपुरी मधील संशयावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झालाय। गोवंश तस्करीच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती। पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। नाशिक मधल्या इगतपुरी मध्ये ही घटना घडली आहे। गोवंश तस्करीच्या संशयावरून 15 ते 16 जणांनी केलेल्या मारहाणीमध्ये लुकमान अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झालाय। या प्रकरणी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर अन्य संशयित आरोपी फरार आहेत। खरं तर ही घटना 8 जून रोजी घडली, पण 10 जूनला लुकमानचा मृतदेह सापडल्यावर ही घटना उजेडात आली। तीन बजे पप्पू नाम का आदमी लेके गया उसको काम पे, गाड़ी पे। वो जब से गायब हुआ तो मेरे को संडे को सिर्फ लाश मिली है, दूसरा कुछ नहीं मिला है। वो भी यहाँ से खबर मिली जब मिला मेरे को। मेरे को इतना ही, मेरे बच्चे का हुआ है, मेरे को इंसाफ चाहिए। नहीं मिला इंसाफ, मैं थाने तक जाऊंगा, सीएम तक जाऊंगा, मैं छोड़ूंगा नहीं। क्या बोला पुलिस अधिकारी? क्या बोला? वो बोलते बाकी लोग बाकी है, हम उनको पकड़ रहे, पकड़ने के बाद कार्रवाई कर देंगे हम। मैं चार पांच घरों का काम करती, मैं मेरे बच्चों का पेट भरती। बच्चा क्या करता था आपका? गाड़ी पे जाता था वो के साथ में। क्या करता था वो? घर पर से लेकर उसको पप्पू आया था 3 बजे के टाइम पर, और क्या बोलते खाना भी नहीं खाना दिया उसको। बोला के चलो चल तू मेरे साथ में, इस तरह से बोला। तो मैं बोलती मत लेके जाओ उसको, तो उसको खाना पीना भी नहीं खाने दिया। बोलता मैं होटल पर खाना खिलाऊंगा तू चल। एक जो गुन्हा आहे तो गोवंश जनावराची वाहतूक करण्या संदर्भात आहे, आणि एक गुन्हा आहे तो ज्या लोकांनी मारहाण केली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास चालू आहे। मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 3 इसमांना ज्यांनी मारहाण केली त्यातील 6 लोकांना आम्ही अटक केलेली आहे, आणि दोन्ही गुन्ह्यांचा तपास पुढे चालू आहे।